कोकम सरबत बनवण्यासाठी बाजारामध्ये अशा प्रकारचे कोकम सिरपचे कॅन भेटतात हे कॅन अर्धा लिटर एक लिटर अशा प्रमाणामध्ये भेटतात तसेच या कॅनवरती मेजरमेंट सुद्धा दिलेलं आहे की याच्यामध्ये सिरप किती घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी किती ॲड करायचं तर एका सहा अशा प्रकारचे मेजरमेंट या कॅनवरती दिलेलं आहे आणि हेच मेजरमेंट वापरून आज आपण कोकम सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहोत आज आपण इथे तीन फ्लेवर्स असलेलं कोकम सरबत बनवणार आहोत चला तर मग कोकम सरबत बनवायला सुरुवात करूया पहिल्या फ्लेवरचं जे कोकम सरबत आहे ते म्हणजे सिंपल कोकम सरबत तर त्यासाठी इथे मी एक ग्लास घेतला आहे आता या ग्लासमध्ये या वाटीच्या सहाय्याने एक वाटी कोकम सिरप मी या ग्लासमध्ये काढून घेते तसेच त्याच वाटीने आता या ग्लासमध्ये पाच वाट्या पाणी देखील टाकून घ्यायचं आहे मी येथे बर्फ आणि पाणी दोन्ही वापरणार आहे त्याच्यामुळे पाच वाट्या पाणी आणि बर्फ मी येथे टाकणार आहे तुम्ही जर फक्त थंडगार पाणी वापरणार असाल तर एकाच सहा असं प्रमाण तुम्ही येथे घेऊ शकता म्हणजे एक वाटी कोकम सिरप आणि सहा वाट्या पाणी येथे तुम्ही वापरू शकता तर पाच वाटे पाणी मी या ग्लास ग्लासमध्ये ते टाकून घेतलेलं आहे आता ग्लासमध्ये टाकायचे आहेत आईस क्यूब आणि आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे सिरप आणि टाकलेलं पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालं आपलं साधं सिंपल कोकम सरबत आता आपण दुसऱ्या फ्लेवरचं कोकम सरबत बनवतोय ते म्हणजे सब्जा पुदिना कोकम सरबत तर इथे मी एक ग्लास घेतला आहे आता ग्लासमध्ये आपल्याला त्याच वाटीच्या सहाय्याने एक वाटी कोकम सिरप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाच वाट्या पाणी देखील आधी टाकलं त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये टाकून घेते कारण आपण याच्यामध्ये नंतर बर्फ देखील टाकणार आहोत तर पाच वाट्या पाणी या ग्लासमध्ये मी येथे टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये तीन ते ती चार पुदिन्याचे पाणी अशा प्रकारे हाताने तोडून टाकायचे आहेत म्हणजे याचा मस्त असा फ्लेवर आपल्या सरबतला लागतो तसेच दोन चमचे भिजवून घेतलेला सब्जा देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पाच मिनटे आधी मी हा सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता पाच मिनिटांनी आपला सब्जा एकदम मस्त असा भिजला जातो तसेच आता याच्यामध्ये टाकायचे आहेत आईस क्यूब साधारण दोन आईस क्यूब मी याच्यामध्ये येथे टाकून घेते नंतर याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा लिंबाचा रस साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व छान असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तयार झाला आपलं सब्जा पुदिना कोकम सरबत आता आपण बनवते तिसऱ्या फ्लेवरचं कोकम सरबत ते म्हणजे मसाला कोकम सरबत तर इथे मी ग्लासमध्ये एक वाटी कोकम सिरप टाकून घेते आणि त्याच वाटीने पाच वाट्या पाणी देखील या ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे आपण हे कोकम सरबत बनवताना याच्यामध्ये अजिबात साखर टाकलेली नाही आहे कारण या कोकम सिरपमध्ये ऑलरेडी शुगर ॲड केलेली आहे तर पाच वाट्या पाणी या ग्लासमध्ये इथे मी टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे तसेच चुमूडवर मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे तसेच याच्यामध्ये दोन चमचे भिजवून घेतलेला सब्जा देखील टाकून घ्यायचा आहे दोन चमचे सब्जा याच्यामध्ये मी ते टाकून घेतलाय आता याच्यामध्ये अर्धी मिरची आपल्याला अशा प्रकारे कट करून टाकायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला आता याच्यामध्ये पुदिना टाकायचा आहे तर पुदिन्याचे तीन ते चार पाने घेऊन ती हाताने अशा प्रकारे क्रश करून किंवा तोडून टाकायचे आहेत म्हणजे पुदिन्याचा मस्त असा फ्लेवर सरबतला लागतो आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आईस क्यूब चला कोकम कोकम दे दे तर मग तयार आहे आपलं मसाला कोकम सरबत कोकम खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे देखील आहेत कोकमचे सरबत पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरामध्ये जर उष्णता वाढली असेल किंवा आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर कोकमचे सरबत पिल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो तसेच कोकमचे सरबत पिल्याने आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देखील भेटते कोकममध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत कोकमचा उपयोग हा जेवणाला आंबटपणा आणण्यासाठी देखील केला जातो जसं की फिश क्युरीमध्ये तसेच आमटीमध्ये देखील कोकम वापरले जाते